विद्यार्थी मित्रांनो, आज आपण BA द्वितीय वर्षाचा द्वितीय भाषेमधील जो पुढचा घटक आहे गद्याचा, तो आज आपण पाहणार आहोत. अर्थात हा घटक आहे अक्षरांची पहाट. प्रकाश खरात यांचा हा पाठ आहे. मानवी जीवनातील काही घटना, काही प्रसंग हे वेगवेगळ्या पद्धतीनं साहित्यातून येत राहतात, कारण समाजाचा आरसा हा साहित्याला म्हटलेला आहे. या आरशात समाजातलं जे काही चित्रण आहे ते चित्रण आपोआपच प्रतिबिंबित होत राहतं. प्रकाश खरात हे जे लेखक आहेत, या लेखकांनी आपल्या कथेच्या माध्यमातून प्रामुख्याने समाजातील वेगवेगळ्या घटनांच्यावर प्रकाश टाकलेला पाहायला मिळतो आहे. अर्थात स्वातंत्र्याच्या नंतर 75 वर्ष झाली तरीही समाजातील विषमता ही कमी झालेली नाही, विषमता ही अव्याहत सुरूच आहे, त्याचं चित्रण त्यांनी या कथेच्या माध्यमातून केलेलं आहे. त्या पुढचा जो भाग आहे तो आहे की शिक्षण व्यवस्थेच्या संदर्भानं, कारण आपण बऱ्याच वेळा शिक्षण हे महत्त्वाचं आहे, शिक्षणातून सुधारणा होतात असं आपण म्हणत असतो, पण इथं आपल्याला असं पाहायला मिळतं आहे की शिक्षण हे जे आहे हे शिक्षण कसं पोपटपंची आहे, शिक्षण हे कसं पाठांतरावर भर देणारं आहे, शिक्षणातून आचरणाला महत्त्व नाही, किंवा शिक्षण घेतल्यानंतर व्यक्तीचा जीवन जगण्यासाठी जो उपयोग व्हायला पाहिजे तो होत कसा नाही, त्याचं चित्रण त्यांनी या कथेच्या माध्यमातून प्रामुख्याने केलेलं पाहायला मिळतं आहे. अर्थात हे समाजातलं वास्तव आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येते. तत्पूर्वी आपल्याला डॉक्टर प्रकाश ओंकार खरात असं त्यांचं पूर्ण नाव आहे. जन्म 1966 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात ते मराठीचे विभाग प्रमुख म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. वैचारिक लेखन आहे, सृजनशील लेखन आहे, त्याच पद्धतीनं त्यांनी काही समीक्षात्मक स्वरूपाचं लेखनही केलेलं आहे. प्रकाश खरात यांच्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रचंड अशा स्वरूपाचा प्रभाव आहे, ते त्यांच्या लेखनातून अव्याहत येत गेलेलं आहे असे आपल्याला सांगता येते. सामाजिक प्रबोधन असेल, सांस्कृतिक आविष्कार असेल, मानवी जीवन मूल्यांची मांडणी असेल, ही त्यांनी या कथेच्या माध्यमातून, इतर साहित्यकृतीच्या माध्यमातून केलेली आहे. त्यांचे एकूण 3 कथासंग्रह आहेत. त्या कथासंग्रहामध्ये पहिला जो कथासंग्रह आहे तो आहे अक्षरांचा अस्त. दुसऱ्या कथासंग्रहाचं नाव आहे अक्षरांची पहाट. आणि तिसऱ्या कथासंग्रहाचं नाव आहे परिवर्तनात युगस्पर्श. त्यांची एक कादंबरी आहे ज्या कादंबरीचं नाव यशोधरा आहे. आणि यानंतर त्यांनी काही वैचारिक साहित्य लिहिलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा साहित्य विचार हा वैचारिक ग्रंथ त्यांच्या नावावर आहे. बहुजन समाज आणि साहित्य जीवन हाही ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. आंबेडकर समाज आणि संस्कृती हाही त्यांचाच ग्रंथ आहे. समाज जीवनातील विचार सौंदर्य हेही वैचारिक लेखनपरच ग्रंथ आहेत. याच पद्धतीने त्यांनी काही समीक्षात्मक स्वरूपाची ग्रंथ निर्मिती केलेली पाहायला मिळते आहे. ग्रामीण साहित्य, ग्रामीण कथा, मराठी साहित्य, बौद्ध धम्माचे चिंतन, यात्रा, साहित्य समीक्षा, बदललेले मापदंड, अक्षरांची पहाट, ह्या अशा काही वेगवेगळ्या, ज्याला आपण समीक्षात्मक स्वरूपाचं जे साहित्य आहे ते समीक्षात्मक स्वरूपाचं साहित्य या प्रकाश खरात यांनी लिहिलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. अक्षरांची पहाट ही जी कथा आहे ही कथा आपल्याला अभ्यासक्रमामध्ये
जी समाविष्ट केलेली आहे, अर्थात या कथेमध्ये आधुनिक काळामध्ये महापुरुषाला दिले गेलेले महत्त्व, त्याच पद्धतीनं शिक्षण हे जे आहे, शिक्षणाला स्वातंत्र्याची 70-75 वर्षे ओलांडूनही शिक्षण खऱ्या अर्थानं समाजातल्या सर्व स्तरांच्यापर्यंत पोहोचलेलं नाही हे आपल्याला या कथेतून त्यांना निर्देशित करावयाचं आहे. शिक्षण नसल्यामुळे समाजात अज्ञान आहे, दारिद्र्य आहे, देवघोळेपणा आहे, आणि या सगळ्यांचा विचार त्यांनी कथेच्या माध्यमातून मांडलेला आहे. स्वातंत्र्यानंतर समाजातली विषमताही कमी झालेली नाही, स्वातंत्र्यानंतर समाजातलं दारिद्र्य संपलेलं नाही. ज्या स्वातंत्र्यानं घटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी मूलभूत अधिकार दिलेले आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, या मूलभूत अधिकारांची देखील पूर्तता होत नाही असाच संदेश त्यांच्या कथेतून येतो आहे. आणि मग ते म्हणतायत की खऱ्या अर्थानं शिक्षण हे जे आहे, हे शिक्षण कशा पद्धतीनं पाठांतरावर महत्त्व देणार आहे, आचरण करायला लावणारं शिक्षण नाही, याची खंत त्यांनी प्रार्थनेच्या एका माध्यमातून मांडलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. अर्थात या कथेमध्ये एकूण 4 पात्र आहेत, आई, वडील आणि 2 मुलं आहेत. पहिल्या मुलाचं नाव आहे रामू, दुसऱ्याचं नाव आहे हरी आणि आई वडील आहेत. दररोज सकाळी अर्थात निवेदन केले लेखकानं आणि मग लेखकाच्या कॉलनीमधून दररोज 2 मुलं सकाळी सकाळी पाठीवर पोतं आहे, हातात एक पिशवी आहे, फाटलेल्या चपला आहेत, कधी पायात चपला नाहीत, अशा अवस्थेमध्ये ही मुलं कॉलनीतून निघतात. कचरा गोळा करतात, काच गोळा करतात, प्लॅस्टिक गोळा करतात, कागद गोळा करतात आणि रस्त्यात त्या रस्त्याच्या कडेला उच्चप्रभू वस्त्यांच्यामध्ये जो कचरा टाकलेला जातोय त्या कचऱ्याच्या माध्यमातून ते काहीतरी वस्तू वेचत राहतात. त्यातली खायची असणारी एखादी वस्तू ते खातात. आणि मग आपण असं पाहतोय की दररोज सकाळी ही मुलं येतात, कधी संध्याकाळी गाठ पडतात. मग लेखकाची सहज त्याच्याकडे दररोज दृष्टिक्षेप पडतो आणि मग लेखकाच्या मनामध्ये हा विचारांचं द्वंद्व सुरू व्हायला लागतं की ही मुलं जेव्हा कचरा गोळा करायला येतात तेव्हा या मुलांना ऊन नाही, पाऊस नाही, न थंडी नाही, तिन्ही ऋतूमध्ये ही मुलं अव्याहत ही कामं करतात, कारण त्याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह आहे. पोट आहे, दारिद्र्य प्रचंड आहे, केस वाढलेले आहेत, अंगावर चड्डीला ठिगळ लावलेली आहेत, प्रचंड घाण आहे, फाटकीच शर्ट आहेत अंगावर, याला आपण सदरा म्हणतो, किंवा अंगावर घालण्यासाठी जे वस्त्र आहे ती सगळी फाटकी आहेत. आणि पायाला एका मुलाच्या लागलेला आहे तर तसंच तो पाय ओढीत ओढीत तो रामू पुढंच सरकतो आणि आपलं काम मात्र तो आपल्याहत चालू असतो. आणि मग असं लक्षात येतंय की ही मुलं अव्याहतपणे रोज येतात, रोज कचरा गोळा करतात, आई वडीलही तेच करतायत. यांच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं कुठल्याच प्राथमिक गरजांची पूर्तता झालेली नाही मुलांना. त्याला अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या प्रत्येक जीवन जगणाऱ्या जीवाला हे मिळाल्या पाहिजेत, पण त्याचीही पूर्तता होत नाही. कारण ज्या घरात जे राहतात त्या घरामध्ये प्लॅस्टिकचा वरून कपडा सगळीकडून पांघरलेला आहे, अशा घरात ते राहत आहेत. पुरेसं पोटभर अन्न मिळत नाही, अंगभर वस्त्र नाही. आणि मग लेखकाला इथे सांगावायचं आहे की प्राथमिक गरजांची पूर्तता होत नाही, हे त्याचं वैशिष्ट्य आहे कथेचं. दुसरं आपल्याला असं पाहायला मिळते की रामू आणि हा हरी दोघंही जेव्हा येतात तेव्हा रामू पुढे कचरा गोळा करत राहतो, हरी हा छोटा आहे, तो प्रत्येक बंगल्यामध्ये डोकावून पाहतो, इमारतीमध्ये पाहतो आणि मग त्याला लक्षात येतं की कुणी ब्रश करत आहे सकाळी सकाळी, कुणी चहा घेत आहे सकाळी सकाळी, कुणी फेरफटका मारत आहे त्या आपापल्या बंगल्यामध्ये. आणि मग त्याला ते सतत तो पाहत राहतो, त्याला वाटायला लागतं की असं कसं काय जीवन यांचं. आणि मग इथं या विषयावर असं आपल्या लक्षात येतं की आजही समाजामध्ये प्रचंड विषमतावादी जीवन जगायला
म्हणजे जीवन जगणारी माणसं पाहायला मिळत आहेत, म्हणजे विषमतेचं हे प्रतीक आहे. आणि मग त्याला लक्षात येत आहे की एके दिवशी तो रामू मोठा भाऊ तो छोट्या भावाला हरीला म्हणतो की तू शिक्षण शिकशील का रे, तू शिक्षण खूप शिक, शाळेत तुला घालतो, मोठा साहेब हो, असं तो आपल्या भावाला म्हणतो. तो म्हणतो शिकेन की मी, पण बाला आणि माला विचारतो म्हणतो. मग तो म्हणतो मी विचारेन की, पण तू शिकलं पाहिजे. आणि मग तो मोठा भाऊ म्हणतो की मी तुझ्यासाठी, तुझ्या शिक्षणासाठी खूप काम करेन, रात्रंदिवस काम करेन, आणि रात्रंदिवस काम करून तुला शाळेची फीस भरेन, तुला जिलेबी संध्याकाळी खायला आणेल, पण तू खूप शिक. मग सुटा बुटातला, मोजे घालणारा, अप टू डेट, शाळेत जाणारा, असा हा भाऊ त्याला पाहिजे इच्छा असते. आणि मग तो हरी म्हणतो तू गेलता का रे भाऊ कधी शाळेत. मग म्हणतो मी गेलतो, सर खूप छान शिकवायचे, पण आता फारसं मला आठवत नाहीत रे. म्हणजे ही जीवनाची शिक्षणासंदर्भाची ओढ आहे. मग म्हणतो शाळेमध्ये प्रार्थना म्हटली जाते, तेव्हा मग म्हणतो प्रार्थना नुसती पाठ करायची असते, प्रार्थना आचरणात आणायची नसते, शाळेमध्येच म्हणायची असते प्रार्थना, बाहेर कुठं तिचा उपयोग होत नाही. म्हणजे प्रार्थनेमध्ये जो भाव आहे, जो विचार आहे, तो विचाराची बाहेर गरज नाही असं म्हणतोय. कारण आचरणात आणणारी ही समाज व्यवस्थाच नाही म्हणतोय, शिक्षण व्यवस्था तशी नाही म्हणतोय. आणि मग लक्षात येतंय की समाजामध्ये स्वातंत्र्याच्या नंतर ही अशा स्वरूपाची प्रचंड विषमता आहे शिक्षणाविषयीची, अशा स्वरूपाची पाठांतराची, पोपटपणची, आचरणात न येणाऱ्या मूल्यांची ही व्यवस्था आपल्याला या शिक्षणातून अशा स्वरूपाची या समाजात येत राहते, त्याचं चित्रण तो काय करतो आहे, मांडतो आहे. आणि मग साधारणपणे आपल्याला असं असं सांगता येत आहे की या समाज व्यवस्थेमध्ये खऱ्या अर्थानं जी मुलं शाळेच्या बाहेर आहेत किंवा जी मुलं शिक्षणामध्ये आहेत, ती मुलं ही प्रार्थनेतला जो विचार आहे, आचरण आहे, ते अजिबात अनुकरणात आणत नाहीत असं तो म्हणतो. आणि मग हे बोलत बोलत पुढं मग लक्षात येत आहे की आपण एका दुकानात जाऊ म्हणतोय, की त्या दुकानात गेल्यानंतर राम भरोसे नावाचं दुकान आहे, त्या दुकानात जाऊ, तिथं आपल्याला काजू बदाम खायला मिळतात, गुळ मिळतो, दुकानदार कचरा टाकतो, आणि गरबडीनं दोघं मिळून काय करतात, त्या दुकानाच्या दाराच्या समोर जातात. तो दुकानदारातला जो नोकर असतो तो दुकान सगळं स्वच्छ साफसफाई सफाई करून समोरच्या रोडच्या समोरच्या बाजूला आणून तो कचरा टाकत असतो. आणि मग दोघं तुटून पडतात त्या कचऱ्यावर, त्यातले शेंगदाणे बाजूला करतात, वेचतात, त्यातले लवंग बाजूला करतात, वस्तू वेगवेगळ्या बाजूबाजूला करतात, त्याच्या पुड्या बांधतात आणि मग घरी जातात. तो रामू मोठा भाऊ जो असतो तो आई आलेली असते, आईचं गटुडं एक कचऱ्याचं पाहायला मिळते पोतडं, आणि मग आईला त्यानंतर मग जेवणासाठी बसतात, वडील येतात तेही येऊन बसतात जेवण करण्यासाठी. आणि मग तो वडिलाला म्हणतो आपण हरीला शिकवायचं का, शाळेत पाठवायचं बरं म्हणतो. तर वडील म्हणतात होय मला वाटते पाठवायचं म्हणून, मला का नको वाटते का, पण शाळेत घातल्यानंतर नोकरी नाही लागली तर तो कचराही गोळा करायचा नाही आणि नोकरीही लागायची नाही, मग कसं व्हायचं, ही वडिलाच्या मनामध्ये भीती आहे. मला का साहेब व्हायला नको वाटते माझा मुलगा. आणि मग लक्षात येते तुझ्या आईला विचार, मग तो विचारतो आईला, ती तशीच म्हणते पण मलाही माझा मुलगा साहेब झालेला आवडेल. आणि मग सगळीकडे फेरफटका मारून जेव्हा आलेले असतात तेव्हा त्यांना दोघांच्या दूरदृष्टी येते की इंजिनियर आहे कुणी, कुणी डॉक्टर आहे समाजात, कुणी वेगवेगळ्या पोस्टवर आहेत. आणि मग प्रत्येक जण कसं आहे, शिक्षणामुळे पुढे गेलेला आहे. मग माझाही मुलगा स्वप्न असतंय, माझा मुलगा असा शिकलेला आवडेल, पण लक्षात येतं वडिलांच्या की माझ्याच गावाकडे माझ्याच भावाचा मुलगा 10वी पास झाला, त्याला नोकरी लागली नाही, पण तो आता काहीच करत नाही, तसं तरी होऊ नये, ही एक शिक्षणाविषयीची भीती त्या वडिलांच्या मनामध्ये असते असे आपल्याला पाहायला मिळते. आणि मग आपण असं पाहतोय की खऱ्या अर्थानं राज्यघटनेनं शिक्षणाचा जो अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचा कुठंच वापर होत नाही, शिक्षण सगळ्यापर्यंत पोहोचलेलं नाही, समाजात विषमता आहे. आणि प्रकर्षाने ज्या महात्मा फुलेंनी शिक्षणासाठी, शिक्षण घेण्यासाठी दलितांच्यासाठी शाळा काढल्या, गोरगरिबांसाठी शाळा काढल्या, स्त्रियांसाठी शाळा काढल्या, तो विचार खऱ्या अर्थानं समाजात रुजलेला आहे का,
हेही ते प्रकर्षानं जाणवत आहे. विद्येविना मती गेली, मती विनाने ती गेली, ती विना गती गेली, गती विना वित्त कचली, एवढे अनर्थ का विद्येने केले असं म्हणत असताना तो फुल्यांचा विचार शिक्षणाच्या संदर्भानं प्रकर्षानं जाणवतो. आणि पुढे आपण असं म्हणतो शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हा जो आंबेडकरांनी दिलेला विचार आहे, आंबेडकरांनी घटना दिली, घटनेमध्ये शिक्षणाचा अधिकार दिला, आणि त्या अधिकाराचा खरोखर उपयोग होतो आहे का, संविधान मूल्य वापरली जात आहेत का, असे लेखकाला या कथेच्या माध्यमातून निर्देशित करावायचं आहे. अशी मानवी मूल्य, मानवी विचारांची, विकासाची मूल्य रुजवणूक होत नाही याची खंत या कथेतून पाहण्यास मिळते आहे. बघूयात आपण.